मित्रांनो नमस्कार, मी दादाराव पाटील गावंडे आणि माझ्या डिजिटल डीजे या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भूनकाशा काय असतो या संदर्भात माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तो जिल्हा, तालुका आणि गाव निवडून तुम्ही ऑनलाईन भूनकाशा बघू शकता. उदाहरणार्थ मी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील रहिवासी आहे, त्यामुळे मी गुगलमध्ये भूनकाशा किंवा भूनकाशा महाराष्ट्र जालना असे जरी टाकले तरी शासकीय भूनकाशा वेबसाईटवर अगदी सोप्या पद्धतीने जाऊ शकतो आणि त्या ठिकाणी शेती नकाशा बघू शकतो. शासकीय भूनकाशा वेबसाईटवर जाऊन आपल्या शेताचा नकाशा कसा बघावा हे आपण पुढे बघणारच आहोत. भूनकाशा काय आहे हे आपण जाणून घेऊया. मित्रांनो, देशाला, राज्याला किंवा जिल्ह्याला एक सीमा असते ज्याला आपण बॉर्डर म्हणतो किंवा मराठीमध्ये हद्द म्हणतो. आपली हद्द कुठून ते कुठपर्यंत याचा एक नकाशा असतो. अशीच सीमा आपल्या शेतालाही असते आणि त्याचा नकाशा तुमच्या तालुक्यातील भूमी अभिलेख या कार्यालयात तुम्हाला मिळू शकतो. शेत जमिनी संदर्भातील बरेचसे कागदपत्रे ही ऑनलाईन झालेली आहेत. तुम्ही आजपर्यंत तुमच्या जमिनीचा ऑनलाईन सातबारा बघितला असेल, ऑनलाईन अटव बघितला असेल, परंतु तुम्ही जर आजपर्यंत तुमच्या जमिनीचा ऑनलाईन नकाशा बघितलेला नसेल तर तो ऑनलाईन नकाशा कसा बघावा या संदर्भात आज आपण माहिती करून घेणार आहोत. ऑनलाईन नकाशा कसा असतो हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर एक उदाहरण म्हणून डिजिटल डीजी डॉट इन या वेबसाईटवर ऑनलाईन भूनकाशा PDF फॉर्मॅटमध्ये उपलब्ध आहे. हा ऑनलाईन भूनकाशा कसा असतो हे तुम्हाला बघण्याची इच्छा असेल तर या ठिकाणी तुम्ही हा भूनकाशा तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड करून बघू शकता. त्यासाठी डिजिटल डीजी या वेबसाईटवरील मराठी आर्टिकल या बटणावरती क्लिक करा. या ठिकाणी भूनकाशा महाराष्ट्र ऑनलाईन भूनकाशा मोबाईलवर अशी एक लिंक आहे, या लिंकवरती क्लिक करा. या लिंकवरती क्लिक केल्यानंतर पेजला थोडं खाली स्क्रोल करा. या ठिकाणी ऑनलाईन भूनकाशा PDF अशी एक डाउनलोडिंगची लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करताच या ठिकाणी भूनकाशा डाउनलोड होईल. अशा प्रकारचा तुमच्या जमिनीचा, तुमच्या शेत जमिनीचा भूनकाशा या ठिकाणी तुम्ही बघू शकता. मित्रांनो, डिजिटल डीजे या यूट्यूब चॅनलवर विविध शासकीय योजनेसंदर्भातील माहितीचे व्हिडिओ पब्लिश केले जातात व डिजिटल डीजी डॉट इन या वेबसाईटवर विविध शासकीय योजनेची माहिती दिली जाते. तुम्हाला जर शासकीय योजनांची मोफत माहिती हवी असेल तर डिजिटल डीजी या यूट्यूब चॅनलला व डिजिटल डीजी डॉट इन या वेबसाईटला भेट देत चला. आता तुमच्या मोबाईलवरती हा भूनकाशा डाउनलोड करण्याची कशी पद्धत आहे ते आपण आता या ठिकाणी बघणार आहोत. तुमच्या कॉम्प्युटरमधील किंवा तुमच्या मोबाईल ब्राउझरमधील गुगलमध्ये टाईप करा भूनकाशा महाराष्ट्र. जसंही तुम्ही भूनकाशा महाराष्ट्र हा कीवर्ड टाईप कराल त्यानंतर महाभूनकाशा डॉट महाभूमी डॉट GOV डॉट इन या वेबसाईटची ही लिंक या ठिकाणी तुम्हाला दिसेल. या लिंकवरती क्लिक करा. जसंही तुम्ही या लिंकवरती क्लिक कराल त्यानंतर महाभूनकाशा डॉट महाभूमी डॉट GOV डॉट इन या वेबसाईटचा असा इंटरफेस या ठिकाणी तुम्हाला दिसेल. या ठिकाणी तुमच्या स्क्रीनच्या डाव्या बाजूला स्टेट, कॅटेगरी, डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज, मॅप टाईप असे प्रकार दिसतील. यापैकी स्टेटमध्ये महाराष्ट्र सिलेक्ट असेल, कॅटेगरीमध्ये रुरल सिलेक्ट असेल, डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा जो जिल्हा असेल तो सिलेक्ट करा, तालुकामध्ये तुमचा जो तालुका असेल तो निवडा आणि विलेजमध्ये तुमचं जे गाव आहे ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. आता ही सर्व माहिती व्यवस्थित निवडल्यानंतर सर्वात खाली जे बटन आहे सर्च बाय प्लॉट नंबर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शेत जमिनीचा गट नंबर टाकायचा आहे. शेत जमिनीचा गट नंबर टाकल्यानंतर सर्च या बटणावरती क्लिक करा. जसंही तुम्ही या ठिकाणी सर्च कराल त्यानंतर या ठिकाणी एक नकाशा तुम्हाला दिसेल आणि तुमचं जे क्षेत्र आहे, तुमची जी जमीन आहे किंवा तुमचा जो गट नंबर आहे, जे तुमचं शेत आहे या ठिकाणी हायलाईट झालेलं असेल. त्यानंतर मॅप रिपोर्ट या बटणावरती क्लिक करा. जसे तुम्ही मॅप रिपोर्ट या बटणावरती क्लिक कराल या ठिकाणी दोन पर्याय तुम्हाला दिसतील, सिंगल प्लॉट आणि ऑल प्लॉट्स ऑफ सेम ओनर. या दोनपैकी एका पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर असा एक नकाशा तुम्हाला दिसेल. या ठिकाणी अजूनही काही पर्याय आहेत. एक झाडाचं चिन्ह तुम्हाला दिसेल, म्हणजेच लेअरची मार्किंग तुम्हाला दिसेल, त्यावरती क्लिक करा आणि या ठिकाणी ऑल लेअर असा जे चौकट आहे या चौकटीवरती टिक करा. म्हणजेच तुम्हाला तुमच्या नकाशावरती काही झाड असेल, काही इतर मार्किंग असेल तर त्या या ठिकाणी तुम्हाला समजू शकतील. त्यानंतर शो रिपोर्ट PDF या बटणावरती क्लिक करा. जसे तुम्ही शो रिपोर्ट PDF या बटणावरती क्लिक कराल त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हा एक नकाशा दिसेल. या ठिकाणी तुमच्या बांधावर काही झाडं असतील तर झाडे दिसतील, इतर मार्किंग असेल तर इतर मार्किंग दिसेल. अशा प्रकारे हा रिपोर्ट तुमच्या स्क्रीनवरती दिसेल. नकाशाची जर तुम्हाला प्रिंट काढायची असेल तर तुम्ही प्रिंट या बटणावरती क्लिक करू शकता. जर हा नकाशा PDF मध्ये तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरमध्ये किंवा तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचा असेल
तर फोल्डरचं बटन या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे, त्यावरती क्लिक करा. जसे तुम्ही या बटनावरती क्लिक कराल, या ठिकाणी तुम्ही ही फाईल तुमच्या कॉम्प्युटरमध्ये किंवा तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकाल. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी बघितलेलं आहे की तुमच्या जमिनीचा ऑनलाईन भू नकाशा तुम्हाला बघायचा असेल तर त्याची पद्धत कशी असते, त्याची प्रोसेस कशी असते, ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण अगदी तपशीलवारपणे माहिती करून घेतलेली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास या व्हिडिओस लाईक, शेअर आणि कमेंट्स करण्यास विसरू नका आणि आमच्या यूट्यूब चॅनलला व तसेच आमच्या वेबसाईटला भेट देण्यास विसरू नका. धन्यवाद.